हे म्हातारे, मला काय वाटतंय तू माझ्या बापाची पत्रिका बघितली असशील. एक काम कर की, त्याचंच दे दुसरं लगीन लावून. ए काय, अगं ही बायको ना लय छळतीये बघ. म्हणजे कसं, दुसरी बायको आल्यावर निदान तो रिटायर झालो तरी सुखी राहील की. अरे आणि ती दुसरी बी डोक्यावर बसली म्हणजे तुझ्या बापाचे हायत नाहीत ते सगळे केस जातील. नाही नाही नाही, अगं दुसरी आली की ही आणि ती दोघं बी बसतल भांडत. मग तू मी आणि बाप आपण करू की धमाल. बर त्याच राहू दे, तू मुद्द्याच बोल की. हे बघ सत्या, मी आजपर्यंत हजारो पत्रिका बघितल्या आहेत. माझ बाकी कधी भी खोट ठरत नाही हे समजा गावाला माहित आहे. आणि माझ बाकीत ऐकायला कुठून कुठून लोक येतात हे तुला बी ठाव आहे की र. आणि म्हणून म्हणते तुझ्या कुंडलीत पोरगी हाय म्हणजे हाय. माझा शब्द कधी भी खोट ठरत नाही. म्हातारे वही की, तुझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेग असते माहित आहे मला. पर यावेळी तो खोटा ठरणार, बक्षीलच तू. तूच बक्षी. इकडे काय करायलेत हा? चला बाहेर साठ मला भेटायला. आलो आलो आलो. काय टाइमपास चाललाय नुसता, उभं पण राहत नाही. तर कोण रा? तू माझ्या बापाचं लगीन होणार असं भाकीत केलं का नाही? तेव्हापासनं माझ्या बापाच्या डोसक्यावर बसलेली तुझी लाडकी सून तीच होती. काय तू पण सत्य, तुझं काहीतरी बोलत जात. दादा आजच्या दिवशी असं काय बाय बोलणं. आणि मला सांगा, सिरी म्हणती ही काय फक्त पैशांचीच असते वय? माझा दादा तर मनानं एवढं श्रीमंत आहे की पुण्या राजापेक्षा बी कमी नाही. आणि आम्हाला तर तुमच्याकडनं रोज एवढं प्रेम मिळतं कुणाला बी मिळत नसेल बघा. मी तर म्हणते प्रत्येक जन्मात मला तुम्हीच दादा म्हणून पाहिजे. काय ग? हो लय खुळी आहेस पोरी. बरं चला जाऊ दे, मला दुकानावर जायचंय. नाही नाही आज अजिबात कुठं जायचं नाही. आज तुमचा वाढदिवस आहे ना, मग आज आपण सेलिब्रेट करायचं. दादा मला माहितीये तुम्हाला राजची काळजी वाटायला, पण राज येईल घरला, मी त्याला घरला घेऊन येईल. राज घरला बी येईल आणि कान धरून तुमची माफी मी मागेल. मग तर झालं ना. खरंच येईल ती? पैज लावा. काय हो दादा, तुमचा तुमच्या मीरावर विश्वास नाही वय? काही म्हणाले म्हणजे आता काही इश्यूच नाही दादा. त्याला सांग त्याचा ह्यो बाप वाट बघायलाय. दादा पाया पडते. सुखी राहपूर. आई हे म्हणतील बरं वाटायलाय, पण अजिबात काम करू देऊ नकोस त्यासनी. मी हाय की खमकी, मी लक्ष दी. आज दादानी फक्त आराम करायचा. येते. हे घ्या दादा आणि बसा.